आज कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा होता, जे बूथ प्रमुख होते त्यांना आज खरं दानवे साहेब येणार होते. दानवे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मेळावा होता आणि सभाही होत्या संध्याकाळी, पण दानवे साहेब येऊ शकले नाही. त्यांचे काहीतरी व्याही शांत झालेले आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. आम्हाला आता निरोप मिळाला आणि त्याच्यामुळे मग आम्ही मेळावा रद्द केला. काही सूचना होत्या, त्या सूचना कार्यकर्त्यांना बूथ प्रमुखांना केलेल्या आहेत की बा आपण काय काय काळजी घ्यावी, स्लिपा विपा सर्व त्या सूचना आपण केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांचा हा मेळावा रद्द केलेला आहे आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रभागात आता प्रचारासाठी गेलेले आहेत. नाही, साहेबांचे खडसेसाहेब म्हटले होते पण ते काही कॉर्नर मिटिंगा लागल्या आहेत. साहेबांच्या बंगल्यावरती काही भेटणारे कार्यकर्ते होते. गिरीश भोई काहीतरी मराठा आरक्षणची मिटिंग होती तिथे गेलेले आहेत आणि त्याला मला वाटतं मी दानवे साहेबांचं म्हणजे आता हे कार्यकर्त्याचं मागच्या वेळेला आपण पाहत असाल की ब्राह्मण सभेमध्ये आपण तेव्हा विषय मिटिंग झाली, चंद्रकांतदादा आले त्यावेळेला गिरीश भोवते सर्वच ते आपल्या जे काही पक्षाचे प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने मिटिंग झालेली होती. फक्त दानवे साहेब येत होते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे बूथ प्रमुख हा संपर्क साधना म्हणजे प्रदेशाध्यक्षपासून तर बूथ प्रमुखापर्यंत हा एक पक्षाचा प्रवास आहे. म्हणजे शेवटचा कार्यकर्ता बूथ प्रमुख असतो आमचा आणि शेवटचा प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब, ह्या याचे एक संमेलन असं प्रकारे एक मेळावा होता आज आणि खरं त्याला त्याच्यामुळे आम्ही आले नाही, त्याच्यामुळे खरं रद्द केलेलं आहे दानवे साहेबांनी आल्यामुळे. महाराष्ट्र लाईव्ह नव्या पिढीचं नवं व्यासपीठ.